लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 2024 ही लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात अत्यंत चुरशीची असणार आहे, कारण दोन महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष फुटलेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन दोन शक्ल झाली. एकूणच महाराष्ट्रातलं राजकीय गणित फारच गुंतागुंतीचं झालंय. त्यामुळे यंदा होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते महाराष्ट्राकडे. आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या अशाच एका लोकसभा मतदारसंघाबद्दल जिथं शिवसेनेतली फूट महत्त्वाची ठरणार आहे, जिथं राम मंदिराचं मुद्दा देखील अत्यंत प्रभावी ठरणार आहे. या मतदारसंघाचं नाव म्हणजे रामटेक. नमस्कार, मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक गणित लोकसभेचं. या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. ज्याच्या नावातच राम आहे असा हा रामटेक लोकसभा मतदारसंघ. राम वनवासात असताना रामटेकच्या गडावर त्यांनी वास्तव्य केलं अशी आख्यायिका आहे. ही आख्यायिका सुरुवातीला सांगण्याचं कारण म्हणजे 2024 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचं लोकार्पण आणि याच मुद्द्यावर लढल्या जाणाऱ्या निवडणुका. त्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघातलं रामाचं महत्त्व विसरून चालणार नाही. रामटेक एक असा लोकसभा मतदारसंघ आहे जिथून निवडून गेलेले उमेदवार थेट देशाचे पंतप्रधान झाले. पीव्ही नरसिंहराव रामटेकमधून दोन वेळा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेत. दुसऱ्या टर्मला म्हणजे 1989 देशाचे पंतप्रधान झाले आणि देशाला रामटेक लोकसभा मतदारसंघाची ओळख झाली. ज्या मतदारसंघातून देशाचे पंतप्रधान निवडून गेले होते तो मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा गड होता. सध्या रामटेकचा गड शिवसेनेच्या ताब्यात आहे, पण शिवसेना फुटली त्यानंतर धनुष्यबाण आणि पक्ष शिंदेंना मिळालं. यानंतर रामटेकमधली 2024 लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. पण 2024 उमेदवार कोण असतील, या मतदारसंघातली लढत नेमकी कशी असेल, याआधी या मतदारसंघाची रचना, या मतदारसंघातली जातीय समीकरणं बघावी लागतील. रामटेक लोकसभा मतदारसंघाची रचना पाहिली तर हा मतदारसंघ ग्रामीण भागापुरता मर्यादित आहे. या मतदारसंघात रामटेक, काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेट, कामठी या 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी 2 मतदारसंघ भाजपच्या ताब्यात तर 2 मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात. तर रामटेकमधून आशिष जयस्वाल अपक्ष आमदार आहेत, ज्यांचा पाठिंबा हा शिंदेंना आहे. तर काटोलमधून राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आमदार आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. अगदी 1957 निवडणुकांपासून हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता. देशाचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांनी 2 या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. दत्ता मेघेंसारखे नेते या मतदारसंघातून निवडून गेले. 1998 या मतदारसंघावर काँग्रेसचं एक हाती वर्चस्व होतं. पण 1996 रामटेकमध्ये बाळासाहेब ठाकरेंची सभा झाली आणि त्यानंतर रामटेकमधलं वातावरण हळूहळू बदलू लागलं. त्याचाच परिणाम म्हणून शिवसेनेच्या सुबोध मोहिते यांनी 1999 वर्षानुवर्ष काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या रामटेकच्या गडावर शिवसेनेचा भगवा फडकवला. 2004 सुबोध मोहिते सलग दुसऱ्यांदा खासदार झाले, पण मध्येच सुबोध मोहितेंनी राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पोटनिवडणूक लागली आणि या पोटनिवडणुकीतही शिवसेनेचाच भगवा फडकला. पण 2009 मुकुल वासनिक यांनी रामटेकचा गड परत काँग्रेसकडे खेचून आणला. वासनिक यांनी 2014 रामटेकचा गड राखला, पण 2014 मोदी लाट आली. युतीच्या जागा वाटपात रामटेकची जागा शिवसेनेला सुटली आणि कृपाल तुमानेंनी वासनिकांचा पराभव केला. पुन्हा काँग्रेसच्या गडावर शिवसेनेचा भगवा फडकला. 2019 तुमाने मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले, पण 2019 काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीचा तुमानेंना फायदा झाला. 2019 उमेदवारीपासून तर अर्ज भरण्यापर्यंत झालेलं नाट्य आपण पाहिलं. नितीन राऊत जे सध्या उत्तर नागपुरात आमदार आहेत, तर ते रामटेक लोकसभा मतदारसंघ लढण्यास इच्छुक होते. त्यांनी वरिष्ठांकडे तशी फिल्डिंगही लावली होती, पण अचानक माजी IAS अधिकारी किशोर गजबेंची एंट्री झाली आणि त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं. पण हे सगळं इतक्यावरच थांबलं नाही, तर गजबेंना तिकीट मिळताच राऊतांनी थेट दिल्ली गाठली, दिल्लीचे दरवाजे टोटावले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच हायकमांडने मलाही अर्ज भरायला सांगितला असं सांगत राऊत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. पण त्यांच्याकडे पक्षाचा अधिकृत AB फॉर्म नव्हता, तो AB फॉर्म किशोर गजबेंना मिळाला होता.
म्हणजे दिल्लीतल्या नेत्यांना राऊतांना उमेदवारी द्यायची होती पण चव्हाणांनी गजबींना उमेदवारी दिली अशा चर्चा त्यावेळी मतदारसंघात रंगल्या होत्या. राऊतांना डावलल्यानं त्यांच्या समर्थकांनी पाहिजे तसं लक्ष दिलं नाही आणि याच अंतर्गत गटबाजीचा काँग्रेसला फटका बसला आणि शिवसेनेचे तुमाने विजयी झाले. पण आता शिवसेनेची दोन शक्ल झाली. मूळ शिवसेना शिंदेंना मिळाली त्यामुळे काही प्रमाणात इथली राजकीय समीकरणं देखील बदलले. रामटेकचे सध्याचे खासदार कृपाल तुमाने शिंदेसोबत असले तरी रामटेकमध्ये पदाधिकारी आणि शिवसैनिकांची साथ ठाकरेंना असल्याचं बोललं जाते. महाराष्ट्रातल्या फोडाफोडीच्या राजकारणानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत महत्वाची असणार आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षांना ताऊन सुलाकून उमेदवारांची निवड करावी लागणार आहे. महायुतीचा विचार केला सध्याचे खासदार कृपाल तुमाने यांनी खासदार चषकासारखे कार्यक्रम आयोजित करून लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. पण तुमाणेंची वाढ जरा खडतर दिसते कारण आता या मतदारसंघात शिवसेनेची ताकद विभागली गेली. दुसरीकडे त्यांच्या मतदारसंघातील 3 विधानसभा मतदारसंघ हे विरोधी पक्षाकडे आहेत. शिवाय खासदार तुमाने यांच्यावर मतदारांची नाराजी सुद्धा दिसून येते. एरवी शिवसेना विरुद्ध काँग्रेस असणारी ही लढत 2024 निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस होण्याची शक्यता आहे कारण शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपचाच या मतदारसंघावर डोळा असल्याचं बोललं जात आहे. या मतदारसंघासाठी भाजपच्या जोरदार वाटाघाटी सुरू आहेत. अयोध्येतल्या राम मंदिराचं श्रेय घेणारा भाजप रामटेकच्या गडासाठीही आग्रही आहे. या मतदारसंघात भाजपची ताकद आहे. आतापर्यंत भाजपनं सेनेला साथ दिली, आता सेनेनं भाजपला साथ द्यावी अशी चर्चा भाजपच्या गोटात आहे. मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार असेल तर तुमाने भाजपच्या तिकिटावरही लढायला तयार असल्याची चर्चा आहे. पण भाजपलाच तुमाने हवेत की नको हा खरा प्रश्न आहे. भाजपकडून सुधीर पारवे जे की उमरेड विधानसभा मतदारसंघातून 2 टर्म आमदार राहिलेत त्यांचं नाव रामटेक लोकसभेसाठी चर्चेत आहे. पारवेंच्या नावाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे मतदारसंघात अनुसूचित जातीसोबतच तेली कुणबी समाजाचं वर्चस्व आहे. सुधीर पारवे हे हिंदुत्वाकडे झुकणाऱ्या अनुसूचित जातीमधून येतात त्यामुळे सुधीर पारवे हे अनुसूचित जाती वगळता इतरही मतदारांच्या पसंतीस उतरू शकतात. शिवाय या मतदारसंघातून गेली 2 टर्म हिंदुत्वाकडे झुकणाऱ्या अनुसूचित जातीचे उमेदवार निवडून आले त्यामुळे सुधीर पारवे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. रामटेकसाठी भाजपमधूनच दुसरं नाव समोर येतं ते म्हणजे भाजपचे जिल्हा अध्यक्ष अरविंद गजबी यांचं. पण गजबी हे बौद्ध समाजाचे आहेत. काँग्रेसनं 2 वेळा बौद्ध समाजाचा उमेदवार दिला पण दोन्ही वेळा त्याचा पराभव झाला. या मतदारसंघात 16% ते 18% मतदार अनुसूचित जातीचे आहेत. यापैकी 9% मतदार बौद्ध समाजाचे आहेत. त्यामुळे भाजप गजबी यांना संधी देईल का हे बघणंही महत्वाचं आहे. पण या मतदारसंघावरील दावा शिंदेंनी सोडला नाही तर शिंदे तुमानेंना सरप्राईज देतील अशीही चर्चा आहे. लोकसभेचं तिकीट तुमानेंना न देता भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनाही रामटेकमधून उतरवतील असंही बोललं जाते. महाविकास आघाडीबद्दल जर बोलायचं झालं तर 2019 इथं लढत काँग्रेस विरुद्ध शिवसेना होती त्यामुळे आता महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांचा या मतदारसंघावर दावा आहे. पण उद्धव ठाकरेंना दुसरा एखादा मतदारसंघ देऊन रामटेकचा गड काँग्रेसच लढवणार असं जवळजवळ निश्चित झाल्याचं बोललं जाते. पण काँग्रेसला भाजपच्या उमेदवाराला तोडीस तोड उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यासाठी पहिलं नाव समोर येतं ते म्हणजे 2019 काँग्रेसचे उमेदवार किशोर गजबी यांचं. त्यांनी 2019 तुमानेंना लढत दिली पण त्यावेळी नितीन राऊतांना डावलून गजबींना उमेदवारी देण्यात आली होती. आता 2024 नितीन राऊत मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. कुणाल राऊत यांनी तसा अर्जही पक्षाकडे केलाय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत नितीन राऊतांचे संबंध बघता कुणाल राऊत यांचा उमेदवारीसाठी विचारही होऊ शकतो. पण यामध्ये मुकुल वासनिक यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. तसेच काँग्रेसमधीलच एका गटाचा कुणाल राऊत यांना विरोध आहे त्यामुळे अंतर्गत गटबाजीचा फटका बसू नये यासाठी काँग्रेसकडून तिसऱ्याच एखाद्या उमेदवाराचाही विचार होऊ शकतो. तशी चर्चाही मतदारसंघात आहे. आता काँग्रेस रामटेकचा गड आपल्याकडे खेचून आणण्याची धुरा कोणावर सोपवणार हे बघणं महत्वाचं आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर ते आमच्या मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघता येतील. त्यासाठी आमचं मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा मुंबई तक.